हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि सकाळचे वाजले आहे 9 आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर मी आजचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. उम्मीद करते हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडणार. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदा बघत आहात, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा, जेणेकरून जे पण माझे नवीन व्हिडिओ राहील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार. इथे बघू शकताय तुम्ही, इथे सगळा भाजीपाला मी खाली टाकून घेतलेला आहे. भाजीपाल्यामध्ये आणलेलं आहे माझ्या हस्बंडने चवळीच्या शेंगा, वांगे, आलू, कांदे, सांबार, मिरची आणि फुलगोबी. तर इथे मी सगळ्या टोपल्या बाहेर काढलेल्या आहे भाजीपाला ठेवण्यासाठी. भाजीपाला निवडून आता मी टोपलीमध्ये ठेवून देते, कारण टोपलीमध्ये व्यवस्थित ठेवलं तर फ्रीजमध्ये पण छान येऊन जाते भाजीपाला, नाहीतर येत नाही बरोबर. म्हणून इथे चवळीच्या शेंगा अशाच आणलेल्या होत्या टाकून थैल्यामध्ये, आणि मिरची त्याच्यामध्येच होते. तर आता हे सगळे व्यवस्थित करून मी फ्रीजमध्ये बरोबर ठेवून देते. आणि बक्स्यामध्ये बघू शकता इथे वांगे ठेवलेले आहे आणि फुलगोबी ठेवलेली आहे, आणि माझे भरून झालेले आहे हिरवी मिरची, आलू त्या टोपलीमध्ये, आणि मी पालक पण ठेवलेली आहे फ्रीजच्या बक्स्यामध्ये. आणि आता भाजीमध्ये बनवणार आहे मी पालक. तर पालक इथे सर्वात आधी मी बारीक बारीक मस्त कापून घेते. पालकची भाजी बनवली की मग दुसरी भाजी बनवली नाही तरी चालते. रोजच आमच्या घरी दोन भाज्या आम्ही बनवतो, पण आज मी पालकची भाजीच बनवते, कारण वेळ पण झालेला आहे. भाजीपाला साफ करता करता 10 होऊन गेलेले आहे मला, आणि फ्रीज पण मी साफ केलेली होती, तर त्याच्यामुळे मला आणखी वेळ लागलेला आहे. म्हणून आता इथे मी छान पालकची भाजी बनवून घेते. पालक तर तुम्हाला माहितीच आहे किती छान बनते आणि सर्वांना आवडते. पालक तर आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते, आणि पालक मला पण खूप जास्ती आवडते. म्हणून इथे सकाळच्या भाजीमध्ये मी विचार केला की आता पालक आणली तर पालकचीच भाजी बनवते. आणि मी तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. तर उम्मीद करते हा पण ब्लॉग तुम्हाला आवडला असणारच, आवडला असणार तर प्लीज एक काही ना काही कमेंट करून द्या. कमेंटमध्ये काही ना काही तुमच्याबद्दल सांगा किंवा माझ्याबद्दल सांगा, व्हिडिओ कसा झाला, कसा वाटला हे पण सांगू शकता तुम्ही, आणि मी प्रयत्न करणार तुमच्या कमेंटचा वापस रिप्लाय देण्यासाठी. तर व्हिडिओला तर लाईक करू शकता, व्हिडिओ बघता बघता एक तर लाईक करू शकता. तर सकाळी उठून बाकीचे सगळे कामं करून घेतलेले आहे मी, जसे की झाडू मारून झाला आहे माझा, पाणी पण टाकून झालं आहे अंगणामध्ये, आणि त्यानंतर मग भांडे होते रात्रीचे ते पण मी करून घेतलेले आहे. त्यानंतर चाय पण पिऊन झाला आहे माझा. मी भाजीपाल्याचीच वाट बघत होती, माझा स्वयंपाकच करायचा होता, कारण भाजीपाला शनिवारलाच खतम झालेला होता आणि रविवारचा असते आमच्याकडे बाजार. पण शनिवारलाच भाजीपाला संपला तर माझ्या हस्बंडला म्हणलं मी की शनिवारलाच मला भाजीपाला आणून द्या, रविवारचा वाट बघू नका. तर हा व्हिडिओ शनिवारलाच शूट केलेला आहे मी, पण तब्येत खराब असल्यामुळे मी एडिटिंग करू नाही शकली. जे पण माझे व्हिडिओ मी शूट करते ते व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसांनी मिळून जाते, पण ह्या व्हिडिओला तुमच्यापर्यंत पोहोचवायला थोडा वेळच लागला, कारण मध्यामध्ये तब्येतच खराब झाली माझी, डोकं खूप जास्ती उमरलं होतं माझं, खूप जास्ती डोकं दुखत होतं. जर दवाखान्यात जाऊन आली तर डॉक्टरांनी मनाई केली होती मला टी व्ही आणि मोबाईल बघण्यासाठी. मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आत्ताच सांगितलं डॉक्टरनी की तुम्हाला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे म्हणून. त्यानंतर मी 2-3 दिवस रेस्ट केला, त्यानंतर मग व्हिडिओ एडिट केला आणि आत्ता तुमच्यासोबत अपलोड केला. तर उम्मीद करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असणार, आणि जे पण माझी निजी जिंदगी आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे म्हणून. तर इथे सकाळची भाजीमध्ये मी पालक बनवली आहे आणि पालक फोडणी देऊन झालेली आहे माझी. तर तुरीची डाळ संपलेली होती माझी, तर मी चण्याच्या डाळीमध्ये मी पालकची भाजी बनवत आहे. तर इथे कडातली पालक डाळ बनवत आहे मी, म्हणजे अगोदर शिजून घेतलेली नाही आहे कुकरमध्ये, तर डायरेक्टच मी कढईमध्ये टाकलेली आहे धुऊन आणि इथे ठेचली आहे. आता फोडणीमध्ये थोडंसं छान वाटते असं बारीक बारीक केल्यानंतर पालक, आणि भाजी पण थोडीशी रुचकर लागते म्हणून, आणि डायरेक्टच बनवत आहे मी तर कडातली पालक डाळ. तर गॅसवरती बघू शकताय तुम्ही इकड्या साईडने मी भात ठेवलेला आहे, माझा भात पण पकत आहे आणि त्या साईडने माझी पालक डाळ पण पकत आहे. आणि कोपऱ्यामध्ये मी पीठ पण भिजून घेतलेला आहे. मला जेव्हाही पोळ्या करायच्या राहिल्या तर अर्धा तास अगोदरच मी पीठ भिजून ठेवते, कारण तर अर्धा तास अगोदरच भिजून ठेवलं तर पीठ छान चिकून जाते आणि पोळ्या पण छान मऊ लुसलुसीत होते त्याकरिता. म्हणून मी इथे अगोदरच पीठ भिजून ठेवते, हे माझी टेक्निक आहे. आणि इथे बघू शकताय तुम्ही मी आता लागलेली आहे भांडे पुसण्यासाठी. तर हे माझं सकाळचं नेहमीचंच काम आहे, जेव्हा पण माझे भांडे घासून झाले कपड्यांनी पुसून मग मी रॅकमध्ये लावून घेते. आणि इथे तुम्ही बघू शकता है भांडे पुसता पुसता मी इथे डान्स पण करत आहे, कारण सकाळीच गाणे लावले ताईनं, खूप छान गाणे लावले त्याच्यामुळे मला डान्स करायचं मन झालं.
कामाच्या टायमावरती असे गाणे लावले तर आणखी एनर्जी येऊन जाते कामं करण्यासाठी. हे माझ्या नंदेची टेक्निक आहे. माझ्या नंदेनेच गाणे लावले आहे तिकडे आणि खूप छान गाणे लावले आहे. आणि जेव्हा पण ते कामामध्ये राहतात खूप छान गाणे लावतात आणि मलाही आवडते गाणे. तर इथे मी गाणे पण ऐकत आहे आणि गाणे ऐकण्यासोबत मी इथे भांडे पण पुसून ठेवत. घेतलेला आहे. खाली झुकूझुकू माझी पूर्ण कंबर लागून गेलेली होती तर इथे मला इझी वाटलं म्हणून मी टोपलं इथेच ठेवलं आहे. तिथे खूप अडचण होती त्यामुळे मी अगोदरच टोपलं तिथे ठेवलेलं नव्हतं. आणि आता त्यानंतर बघू शकता इथे दोन तीनच भांडे माझे राहिले आहे भांड्याच्या टोपल्यामध्ये. हे लावून मी आता माझं हे काम पूर्ण करून घेते. त्यानंतर मी दुसरं काम बघते कारण हे माझे सकाळचे मॉर्निंग रुटीन आहे. तर मी इथे नॉनस्टॉप न बसता न उठता हे पूर्ण काम अगोदर कम्प्लीट करून घेते. माझे जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. त्यानंतर मी इथे बघत आहे माझी पालकची भाजी शिजली आहे की नाही आहे पलटवून घेते मी. तर इथे पालकची भाजी शिजायचीच आहे पण थोडीशी अरत कच्ची झालेली आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेते अगोदर सांबार आणि त्यानंतर मग पाणी टाकून पालकच्या भाजीमध्ये मी पुन्हा प्लेट ठेवून घेणार. तोपर्यंत भाजी पकत राहणार. तर बघू शकता इथे सांबार मी अगोदरच कापून ठेवलेला होता वाट्यामध्ये आणि आता तो आणखी थोडासा मी तोडला कारण बारीक केला. थोडासा सांबार मी विसरूनच राहिली होती. त्या सांबारमध्ये जे साफ करून ठेवलेली होती मी तो हाताने बारीक करून घेतलेला आहे. आणि बघू शकता इथे माझा सांबार टाकून झाला आहे पालकच्या भाजीमध्ये आणि तो पण मी फिरवून घेते. आणि तिकडे बघू शकताय साईडनी तुम्ही ताई डायनिंगमधला पोछा मारत आहे. तर ताई रोजचा झाडू पोछा करते आणि मी किचनमधले काम करते. आणि इथे बघू शकताय माझा भात पण पकून झालेला आहे आणि डाळीवरती मी झाकण ठेवलेलं आहे. आणि आता फ्रीजमधून मी मिरची बाहेर काढलेली आहे. माझ्या हस्बंडने खूप छान मिरची आणलेली होती ताजी ताजी. तर माझं मन झालं की मी आज ठेचाच बनवते. ठेचा बनवला तर आणखी थोडंसं छान वाटते पालकच्या भाजीसोबत. तसे तर मी हमेशा मिरची तळत राहते कारण थोडंसं तिकट विकट खाल्लं तर थोडं बरं वाटते. कोणत्याही भाजीसोबत मिरची तळलेली छान वाटते. पण आज मी मिरची नाही तळत आहे. मी विचार केला आज मी छान ठेचाच बनवून टाकते. ताजी ताजी मिरची आहे तर आजच आणलेली. तर इथे मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे कटोऱ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मिरची पण टाकून घेतलेली आहे. तर मिरची धुवून आता छान मी बारीक बारीक कैचीने कापून मी मिक्सर पॉटमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर मग बारीक करून घेते. थोडंसं अद्रकाचंच बारीक करते कारण ठेसा एकदम बारीक नाही छान वाटत. थोडंसं अरदकाचा राहिला तर छान वाटते आणि ठेसाही चांगला बनते. आणि कैची बघू शकताय तुम्ही मुलांनी काय हाल केला आहे माझ्या कैचीचा. किचनमधली कैची आहे पण लेकरं खेळायला नेतात आणि बघू शकताय इथे पिकूनी काय हाल केला आहे कैचीचा. पिकूच हाल करते असा माझा पोरगा बहुत बदमाश आहे मस्तीखोर आहे तोच ह्या कैचीचा हाल करू शकते असा. तर इथे माझा भात पकून झाला आहे. तर इकडे मी साईडनं उचलून ठेवलेला आहे गॅसवरून आणि इकडे आलेली आहे. आता मी बेडरूममध्ये बघू शकताय तुम्ही बेडवरती कसं फैललेलं आहे सगळं. स्वेटर तसंच ठेवलेलं आहे कपडे इथे तसेच आहे आणि ब्लँकेट पण घडी करायचेच होते. तर मी आता बेडरूम थोडंसे समेटून घेणार आणि छान व्यवस्थित करून ठेवणार कारण ताईने आताच पोछा मारलेला आहे. आणि झाडू मारायच्या अगोदर मी इथे बेडरूममधले हे काम पूर्ण करून घेते. तर थंडीचा मौसम चालू आहे हातरून पांघरून आपण जास्तीच घेतो अंगावरती त्याच्यामुळे घड्या करायच्या जास्ती राहते. आता उन्हाळ्यामध्ये आपलं तसं नाही राहत. उन्हाळ्यामध्ये आपण अंगावर घेत पण नाही आणि कूलर वगैरे लावलं तर घेतलं तरी एखादीच घेतो.
तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काही जास्त ब्लँकेट वगैरे घडी करायची राहत नाही. आणि हिवाळ्यामध्ये बघू शकताय किती निघते अंगावरचं घडी करण्यासाठी, ब्लँकेट का स्वेटर का, म्हणजे असे जाडे जाडे कपडे जास्त राहते घडी करण्यासाठी. आणि इकडे माझ्या हस्बंडने पण आज घड्या केलेल्या नाही आहे, कारण ते घड्या करून ठेवतात कधी कधी ब्लँकेटच्या वगैरे मी कामामध्ये असले तेव्हा, पण आज काही त्यांनी केल्याच नाही आहे. आज मला भरपूर कामं म्हणजे निघाले माझे, म्हणून मी म्हटलं चला आजचे कामं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजच नाही तर हे माझे डेलीचेच कामं आहे. मी हस्बंडच्या भोरच्यावर पण नाही ठेवत ब्लँकेट घडी करणं, कधी कधी त्यांच्या मनात आलं तेव्हाच ते करते, नाही तर नाही करत. तर हॉलमधली लोड आणि उशी बघू शकताय, तो पण बेडवरच आहे. माझ्या हस्बंडला मोठी सवय आहे डबल डबल उशामध्ये घेण्याची. लोड तर पाहिजेच पाहिजे उशामध्ये, लोड असल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही. लोड तर घेतेच मानेमध्ये आणि उशी पण घेते सोबतच, हे बघा. आणि आज मी विचार केला की मी पण आज बेडशीट आणि उशीची खोळी धुवायला काढते. आणि हा बघा माझ्या पिकूचा न्यू मनी बँक, फक्त 3 रुपये झाले आहे त्याच्यामध्ये जमा. किती मनी बँक करते माहिती नाही पिकू. त्याच्या ऑलरेडी एक मनी बँक सज्जावरती ठेवलेला आहे, माझ्या हस्बंडनीच आणून दिलं होतं त्याला, सज्जावरतीच ठेवलेला आहे अजूनही. त्याच्यामध्ये खूप सारे पैसे जमा पण झाले आहेत त्याच्यावाले. त्याला खूप शौक आहे मनी बँकमध्ये पैसे जमा करण्याचा, आणि तो शौक त्याचे पप्पा त्याचा पूर्ण करतात. खूप सारे पैसे जमा आहे त्याचे. आणि इथे बघू शकताय मी लागली आहे उशाच्या खोळी लावण्यासाठी. उशाच्या खोळी पण बदलून घेतलेल्या आहे मी, आणि आता बदलून घेते बेडशीट. तर मधातच आठवण आलं की पालक भाजीकडली गॅस मी बंद केलेलीच नव्हती, तर आता करून आलेली आहे, कारण ते चण्याची डाळ होती तर शिजायला थोडा वेळच लागला. तर बघत आहे ना तुम्ही, पूर्ण बेडरूम व्यवस्थित करण्यासाठी पण किती वेळ चालला जाते माहिती आहे ना तुम्हाला. तर इथे आता बेडशीट मी छान व्यवस्थितपणे लावून घेत आहे, आणि शेवटचं काम माझं हेच राहिलेलं आहे. बेडशीट लावून झाली की माझे बेडरूम थोडंसं छान दिसणार. आणि इथलं सगळं मी आता व्यवस्थितपणे करून ठेवलेलं आहे, आणि बेडरूम छान दिसलं तेव्हाच आपल्याला बेडरूममध्ये उशा वाटते, नाहीतर उशाही नाही वाटत. तर असा आहे माझा बेडरूम, आणि तुम्ही बघू शकताय साईडनी भिंतीचा पूर्ण पेंट गेलेला आहे. खूप दिवस झाले आहे भिंतीचा पेंट गेलेला आहे. आलमारीच्या साईडचा पण भिंतीचा पेंट गेलेला आहे, आणि खिडकीच्या पण भिंतीचा पेंट गेलेला आहे. बघू शकताय तुम्ही किती ओबडधोबड दिसत आहे ते. पण आता सध्या पैसा पाणी काही नसल्यामुळे आम्ही व्हाईट वॉशिंग काही केलेली नाही आहे. व्हाईट वॉशिंग सगळे बेडरूम असेच झालेले आहे. आईचा तर बेडरूम जास्तीच झालेला आहे. तर आईच्या बेडरूमच्या पण दिवाळीचा खूप सारा पेंट निघून गेलेला आहे, आणि इतकी ओबडधोबड दिसते किती छान बेडरूममध्ये आपण करून ठेवलं ना, तर इथे भिंती अशा झालेल्या आहे ना त्याच्यामुळे बेडरूम तेवढी छान दिसत नाही. पण आता व्हाईट वॉशिंग करायला खूप टाईम आहे, कारण आता सध्या पैसे नाही आहे म्हणून व्हाईट वॉशिंग काही केलेली नाही आहे. तर अशीच दिसणार आता, जोपर्यंत व्हाईट वॉशिंग करणार नाही तोपर्यंत बेडरूम अशीच दिसणार आता. काही नवीन वाटणार नाही, किती आपण सफाई केली का आणि किती आपण रूम बेडरूमला छान ठेवलं का, असंच दिसणार आहे आता बेडरूम. आणि इथे बघू शकताय आता माझ्या बेडरूमचा टचअप करून झालेला आहे, आणि खूप छान दिसत आहे आता बेडरूम. मला तर माझ्यासाठी तर माझी बेडरूम खूप छान आहे, आणि माझं घर पण खूप छान आहे. आपला घर तो आपला घर होता आहे की नाही. आणि जसं पण आहे माझं घर आहे, मला आवडते माझं घर. तर इथे आता केसाला लावून घेते बेल्ट, आणि बघू शकताय तुम्हाला दाखवते आता बेडरूम पूर्ण छान साफ केल्यानंतर. तिकडे कपड्याची रॅक आणि जे कपडे होते धुवायचे ते मी काढलेले आहे. आणि आता आलेली आहे किचनमध्ये. तर इथे मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी मिरची बारीक करून घेतलेली होती ते, आणि इकडे पीठ पण मळून आहे माझं. तर आजचा होता शनिवार, आजचा होता हाफ डे, म्हणून मुलं माझे लवकरच आलेले आहे पिकू मोहित.
आणि इथे आता मी गेट पण लावून घेत आहे आणि बिचारे दोघं एकटेच आले आहे स्कूलमधून, 12 वाजले आहे, त्यांना घ्यायला माझ्या हस्बंड गेलेच नाही आणि इकडे मिट्टूची आंघोळ झालेली आहे तर त्याला थोडंसं बाहेर ठेवलेलं आहे उन्हामध्ये ऊन शेकण्यासाठी. तर इथे पिकूचे आता हातपाय धुवून कपडे बदलून देतात. तर हे होतं माझं आजचं मॉर्निंग रुटीन. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.